Mas eu não compartilho. Ah, आज पोलीस स्टेशन सापोली येथील अपराध क्रमांक 46/2003 मधील आरोपी उमेश बाबूराव बनसो हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. गुन्ह्याच्या खेत्याशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत प्रेमसंबंध ठेवून लग्नाच्या आम्ही दाखवतीसोबत बलात्कार केला होता. नंतर त्यातून तिला गर्भधारणा झाली होती. नंतर त्यांचं लग्नाचा नकार झाल्यानंतर 376 गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यात आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. मधल्या काळात तो दिल्ली ते वास्तव्यात होता. नंतर कोरोनाच्या काळानंतर तो नागपूरवर आला. आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती पाहिजे त्याच्यावरून आज रोजी आमची सकाळी टीम रवाना करून यातील आरोपी उमेश बाबूराव बनसो यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत त्याला विचारपूस केली. सर गुन्ह्याच्या बाबत त्यांनी म्हणजे माहिती कबुली दिली की त्यांनी गुन्हा केलेला आहे केला होता. आणि त्या समयात पुढील वैद्यकीय तपास हे करून पुढील तपास कामी पोलीस आपल्याला ताब्यात दिलेला आहे. सर एक 10 वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये फरार आरोपींना पोलिसांनी अटक केल्या अशा किती प्रकरणांमध्ये त्यांनी पोलिसांनी ही कारवाई केली होती? तर वेगळं आहे पण असं स्पेसिफिक आपण सांगतो नाही की तुम्ही नंबर आणलेले आहेत. सध्या आरोपी कुठे आहे? सापली पोलीस स्टेशनमध्ये.